मानाचा प्रयत्न पण गावाचा चेंडू पुण्या बॉलिंग मार्फत रोहित उंचा चेंडेकडे झेलू शकतो आणि फलंदाज बाद पहिला दत्ता बसतोय दत्ता गुणसंघाला पुण्याच्या बॉलिंग मार्फत रोहित दोन धाव पळून गेलेले आहेत या दोन धावरून संघाची खोटा चेंडू पडतोय निगावता चेंडू इंडू शिडला पुण्याच्या बॉलिंग मार्फत रोहित आणि उंचा चेंडू झेलू शकतो बघूया झेल येतो की नाही आणि फलंदाज बाद तिसऱ्या धक्का बसतोय चेंडू पडतोय कोणता चेंडू आणि सरळ घोषित क्षेत्रामध्ये चेंडू गेलेला आहे अशा प्रकारे दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू पडतोय एक धाव मात्र रोखू शकले नाही या एक धावरून संघाने धावसंख्या झाली ती चार बघूया आणि चौकार उत्कृष्ट असा चौकार मारलेला आहे त्याचं पडतोय सुंदर असा चेंडू निवडा मारलेला चेंडू एक धाव मात्र रोखू शकले नाही कथा क्षेत्र मध्ये गत्ता खेळ पण आपल्या बॉलिंग मार्फत सरळ चेंडू घोषित क्षेत्रामध्ये एक धाव चेंडू झेल होऊ शकतो बघूया झेल होतो की नाही आणि हा फलंदाज बाद अशा प्रकारे गत्ता गुरु संघाचा तिसरा धक्का बसतोय चांगले होतात चेंडू आणि पावे या ठिकाणी एक धाव दुसऱ्या धावीसाठी धावतात त्या पावे आणि दुसरं धाव सुद्धा एकच गोलंदाजी मागे आणि क्लीन बॉल कारण की बॉल कधी आतमध्ये कधी बाहेर काही समजत नाहीये म्हणून बघून खेळणं खूप गरजेचं आहे आपण अंदाधुंदी ठेवू शकत नाहीये जर सिंगल डबल तरी खेळलं असतं तर मला असं वाटतं बॉलचा अंदाज आला असता आणि नंतर आपण हिटिंग करण्यासाठी तयार झालो असतो परंतु अंदाज घेत आहे वेग स्पिन पुन्हा एकदा पुढचा चेंडू आणि जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न परंतु पाहूया आधी त्यांना नकार दिला नितीने आणि निर्धाव चेंडू जो कॅडिओ देतो जास्तीत जास्त निर्धाव चेंडू कमीत कमी पुन्हा एकदा श्याम आता मात्र अवांतर धावा घोषित येत आणि एक वेग त्या चेंडूवरती काही त्या फलंदाजाने पुन्हा एकदा श्याम सारख्या गोलंदाजीला तर आपण हालचाल नाही केली तर काहीच करू शकत नाही यात पुढे एक फटकार मारलेला आहे तो पारफेक्ट साईन बघूया एक धाव पूर्ण होते एका धावेने धावसंख्या वाढते 14 होली यांचा पुढचा चेंडू फिरकी सुद्धा घेतोय आता आतमध्ये आला चेंडू आणि आता मात्र फटकार तिथे त्याच ठिकाणी परंतु पाहुया दोन धाव होता पाहुया आणि दोन धावा या दोन धावाने धाव संख्या वाढते 16 पुन्हा एकदा बॅट कट लागून स्ट्राईक चेंज होते धावसंख्या झाली 18 राहुल याला कशा पद्धतीने फलंदाजी करतायत स्लो रोळान लेग स्पिन असा हा चेंडू टाकलेला काहीच कळला नाहीये आणि निर्धाव चेंडू तो त्या कशा भरून निघतील वाईट षटक म्हटला जातो एक निर्णायक षटक म्हटला जातो आणि पुन्हा एकदा अवांतर धाव दोन धावातर भरत चेंडू
हा जेवढा जोरात फटका मारला होता तेवढाच चांगला सुंदर क्रिकेटिक पाहायला भेटलं. फटकार चांगला, चित्रक्षण चांगला, निर्धाव गोलंदाजीमध्ये भेटते का, कारण की हाय कमी हे खूप चांगलं आहे, परंतु चित्रक्षण चांगलं भेटून राहिलं आणि पोचला असता खरोखर. परंतु तिकडे त्या खेळाडूला शिया सांगण्यामध्ये जेवढा टाइम घालवला तेवढ्या टाइम मध्ये तो पोचला असता, कारण की तेवढा जेन्स नव्हतं झालं चेंडू. दोन धावा, तिसरा धाव होते का पाहूया. तिसरा धाव सुद्धा होऊ शकतो, परंतु दोन धावा या दोन धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या होती म्हणजे तीन चेंडूंमध्ये सुंदर फटकार. त्या फटकारावरती पाहूया आणि चौकार अनिकेत. सुंदर फटकार आपल्या संघासाठी या चौकानंतर. अनिकेत चांगली फलंदाजी पहिल्या चेंडूवरती आणि पुन्हा एकदा जोरदार फटकार आणि त्या फटकारावरती पाहूया. एक धाव, दुसरा धाव इकडे धावत पाहूया आणि दुसरा धाव सुद्धा होईल आणि या दोन धावानंतर धावसंख्या झाली तीस. आत्ता मात्र थोडासा होत चालाय यांचा शेवटचा चेंडू अनिकेतसाठी आणि जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु धावसंख्या झाली ती म्हणजे 31-32 धावांचं आव्हान. चक्करची एक इनिंग संपलेली आहे आणि चॅलेंजर संघाला जिंकण्यासाठी 32 धावांचं आव्हान दिलं, तर म्हणजे दत्तगुरु या संघाने 32 धावांचं आव्हान आहे. पहिला चेंडू पहिल्या षटकातला रोहित यांचा आणि जोरदार पूर्वा टाकलेला चेंडू आणि निर्धाव चेंडू. एवढ्याच प्रकारे खोलवर टाकलेला तर होतो पाया रोहित वरती. हा हा आणि पायात मारला फटकार. डावखुरा फलंदाज चेंडू कधीच सोडू शकत नाही, कारण की त्याला जेवढा ऑप्शनच्या बाहेर आपण जेवढा टाकू तेवढं खूप महत्वाची आहे. आपण त्याला पायावरती टाकणार, त्याची स्ट्रेंथ आहे. हे बॉल आहेत ते खूप महत्वाची बॉल आहेत आणि इथे पुन्हा एकदा मिस फिल्डिंग, पुन्हा एकदा गावचीत बाद झाला असता. मॅच फटकण्याची जी आशा दिसते ती एक हा हा सुंदर प्लेसमेंट, कारण की एक चांगला खेळाडू समोर आहे आणि आपण सिंगल काढून देणं खूप मजा आहे आणि पॉवर प्ले आहे. हा हा बाईचा इशारा देतोय, म्हणूनच विकेट घेणं खूप महत्वाचं आहे. या ठिकाणी मारला फटकार आणि हा चौकार, कारण की या खेळाडूला सिंगल डबल माहीतच नाहीये, आपल्याला मारणं आहे मारणं आहे. धावसंख्या झाली ती म्हणजे एका षटकाच्या अखेर 14. या चौकार त्यांच्याकडे फलंदाजी तेवढी दिसत नाहीये रोहित सोडला तर आणि नागेश, पण तो नागेश हा 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 याच ठिकाणी व्हाईट घोषित दिल्या पंचानी मारायला भेटतो आणि कधी भ्रष्टाचार होऊ शकतो आणि खोलवर टाकला चेंडू छोट्याच्या कॉलरमध्ये पकडण्याचा प्रयत्न करायचा. नितीनची गोलंदाजी मागील मॅचमध्ये सुद्धा चांगली होती आणि आत्तासुद्धा खोलवर टाकलेला चेंडू पाहूया तिथे पकडाच्या अगोदर मारण्या फिरण्यामुळे हा घेतात का नितीन. हा आणि कार्पेटसाठी मारायला फटकार एक दावेने आणि चौकार मला असं वाटतं नाही, परंतु तेवढंच चांगलं मिश्रा यांचं क्षेत्ररक्षण आणि दोन धाव या दोन धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या वाढती म्हणजे 19. आणि सिंगल एक वाईड एक सिंगल धावसंख्या झाली ती म्हणजे 20. मोठा फटकार निश्चित आहे आणि जसं म्हटलं आणि दोन धाव चार धावा भेटल्याचं, परंतु बावडीत गेल्यामुळे दोन धावा या दोन धावांनी धावसंख्या झाली 23. सुदेश पाहूया पैकी पहिलं षटक संघासाठी, तिसरं षटक एक धाव एकाने धावेने धावसंख्या झाली ती म्हणजे 24. एक धाव बॅटकड आणि धावसंख्या वाढते, धावसंख्या झाली म्हणजे 25. पुन्हा एकदा पाहूया एक धाव ते म्हणजे जर रोहित याला आणि आता सुद्धा विकेट घेण्याचा चान्स रोहितचा. धावसंख्या झाली 26 आणि आता मात्र
वेट आवर वॉच खरोखरच त्याचा परिणाम पाहायला भेटलं. चॅलेंजर संघ विन झालेला आहे.